जनतेच्या भावनांची कदर नसलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीनं सतत जनतेची फसवणूक आणि निष्क्रिय कारभार केला आहे, त्यामुळे स्वतःला राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून घेणाऱ्या मात्र तसे कर्तव्य न बजावणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी केली आहे. एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला आणि कमी पगार मात्र तोही थकल्यामुळे कंटाळून जळगाव येथील एसटी कर्मचारी मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथील पांडुरंग गडदे यांनी आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला असून त्याविरोधात पनवेल एसटी स्थानकात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आंदोलनाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. या आंदोलनास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, प्रभाग समिती क सभापती समीर ठाकूर, नगरसेवक संजय भोपी, शत्रुघ्न काकडे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे, विनोद घरत, रवींद्र नाईक, अमरीश मोकल, योगेश लहाने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दुर्दैवी गोष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये एकीकडं करोनाचं संक्रमण आहे आणि या संक्रमणाच्या काळामध्ये जिथे जगामध्ये भारत देश आपल्या वेगवेगळ्या सकारात्मक पावलं उचलून आपल्या कार्यक्षमतेचं उदाहरण देतोय, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे हे सरकार अकार्यक्षम आणि त्याचबरोबर कुचकामी ठरत आहे आणि त्यामुळे या अकार्यक्षम कारभाराचा फटका या राज्यातल्याच वेगवेगळ्या लोकांना बसतोय. आपण पाहिलं काल परवा नाशिकसारख्या ठिकाणी, रत्नागिरीसारख्या ठिकाणी आणि या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एसटीचे जे कर्मचारी आहेत या एसटीच्या कर्मचाऱ्यांना 4-4 महिने पगार दिला नाही आणि त्यामुळे आमच्यातल्याच एका सहकाऱ्याला या ठिकाणी आत्महत्या करावीशी वाटली, रत्नागिरी इथं आत्महत्या करावीशी वाटली. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना आधार देणं हे त्या खात्याचे जे मंत्री आहेत अनिल परब यांचं कर्तव्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री जे कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी सांगतात त्यांची जबाबदारी आहे आणि आज हे जर कुटुंब प्रमुख त्यांच्या जबाबदारीपासून बाजूला जात असतील तर कुठं ना कुठंतरी हे चित्र महाराष्ट्रासाठी निश्चितपणानं आशादायक नाही. ज्या पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण अभिमानानं काल परवापर्यंत बोलत होतो त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 3-3 पक्षाचं सरकार आहे, त्याच्यातले 2 पक्ष वर्षानुवर्ष सत्तेत आहे, 1 पक्ष आता नव्यानं नेतृत्व करायला लागला आहे आणि त्यांना घोड्यावरती बसून बाकीचे लोक जे मजा बघतायत हा महाराष्ट्रामध्ये सत्तेचा पोळखे चाललेला आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांना आश्वस्त करायचं तोंडी आणि मागं फिरायचं हे काही योग्य चित्र नाही. आपण पाहतोय अर्णब गोस्वामीसारख्या एका पत्रकाराला जर तुम्ही सांगताय की कुणीतरी आत्महत्येच्या नोटमध्ये नाव लिहिलं म्हणून त्यांना तुम्ही थेट अटक करून टाकताय, मग आज मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की जो माणूस आमचा गेला त्यानं त्याच्या चिठ्ठीमध्ये लिहिलं की माझ्या मृत्यूला उद्धव ठाकरे आणि अनिल परब जबाबदार आहेत, मग मुख्यमंत्री आज अनिल परब यांना अटक करणार का? आणि नैतिकता थोडी जरी शिल्लक असली तर अनिल परब यांचा राजीनामा घेणार का? आणि तो घेणार नसतील तर हे ढोंग या लोकांनी या अशा पद्धतीनं चालवू नये. महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणानं एका कार्यक्षम अशा पद्धतीच्या सरकारची अपेक्षा आहे, या महाराष्ट्राला सरकारकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा आहे ही यांच्याकडून पूर्ण होताना दिसत नाही आणि म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागतोय. निश्चितपणानं आमच्या ज्या ज्या सहकार्या चौधरी असतील किंवा अन्य सहकारी ज्यांनी या ठिकाणी गडदे यांनी ज्या पद्धतीनं आत्महत्या केलेल्या आहेत ते एका अर्थानं चिंतेची बाब आहे. आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी एका अर्थानं ही काळी दिवाळी यात साजरी करायला हे सरकार भाग पडतंय, या सरकारचा करावा तितका धिक्कार थोडा आहे इतकंच या ठिकाणी सांगतो. आणि सर्वसामान्य जनता रोज रस्त्यावरती यायला लागली आहे, याचा जाप या सरकारला द्यावा लागेल इतकंच या ठिकाणी सांगतो.
येथे काल आपण सर्वांनी पाहिलं आहे आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जी सातत्याने ज्या माध्यमातून सेवा केली जाते ती एस टी महामंडळ लालपरी याच्यामधलं आपले दोन सहकारी मनोज चौधरी आणि पांडुरंग गडदे यांनी या ठाकरे सरकारच्या जुलमी कारभाराविरुद्ध एक प्रकारे मी तर म्हणजे शहीदच झाले, कारण सर्वसामान्य आपल्या सहकाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी आपल्या जीवनाचा अंतिम टोक म्हणजे जे व्हायला नव्हतं पाहिजे, कारण ते दोघे जण गेल्यानंतर त्यांचे कुटुंब हे उघड्यावर पडलेले आहेत आणि ते उघड्यावर पडण्याचं काम ठाकरे सरकार आणि या महाबिघाडी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आज संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कोरोना महामारीसारखं संकट आलं असताना एस टी महामंडळाच्या सर्व कामगार बंधूंना वेगवेगळ्या प्रकारच्या कोरोनाच्या सुद्धा जबाबदाऱ्या देण्यात आल्या, परंतु हे करत असताना त्यांचं संसार कशा प्रकारे चालेल, त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल त्याच्याकडे मात्र हे सरकार कुठल्याही प्रकारचं चांगलं लक्ष देत नाही. सातत्याने जे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यावर अन्याय करतात, आपल्या मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना मग त्यांचे बंगले असतील त्यांच्या गाड्या असतील त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फलोत्पन्न दाखवून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देण्याचं आश्वासन देते, परंतु जे इनामितबारे शासनाची सेवा करतात सर्वसामान्य माणसांसाठी दिवस रात्र एकत्र करून काम करतात अशा माझ्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार दिला जात नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जी खाजगी सावकारी होती ती बंद करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं होतं, परंतु हे ठाकरे सरकार आणि महाबिघाडी सरकार पुन्हा एकदा अशा प्रकारची जुलमी अशी सावकारी पद्धत अनुभवत आहे. ज्या वेळेपासून ठाकरे सरकार महाविकास आघाडीचं हे निगाडी सरकार महाराष्ट्रात हे आले तेव्हापासून किती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या सर्व सेक्टर्सना त्रास देणारे असे वेगवेगळे निर्णय हे महाविकास आघाडी येथे घेत राहते. या महाविकास आघाडीच्या नावाने एक वाळवी या महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे का, हा सर्वसामान्यांना तुमच्यासारख्या आम्हाला सर्वांना प्रश्न पडलेला आहे. काय झालं येथे या एस टी कर्मचाऱ्यांना गेले 4 महिने कोरोनाच्या काळात कोरोना योद्ध्याप्रमाणे हे लढले, स्वतः उपाशी राहिले, परंतु यांनी ही सेवा सर्व लोकांपर्यंत पोहोचवली. त्याचा परिणाम म्हणून काय झाला, या एस टी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी जागा दिली नाही, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे गावात जिथे एस टी कर्मचारी आहेत शहरात जिथे सुविधा पोहोचवल्या पाहिजे त्या सुविधा पोहोचवण्यासाठी ज्या गावातनं निघालेले हे एस टी कर्मचारी आहेत त्यांना काय दिलं, त्यांना राहण्यासाठी जागा नाही दिली. जागा जेव्हा करून दिली तेव्हा कोरोनाच्या त्या आजारी रुग्णांना जिथे ठेवण्यात आले तेथे या एस टी कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आले. त्याचा परिणाम काय असा झाला की शेकडो एस टी कर्मचारी हे कोरोनाने बाधित झाले. इतक्या अनेक महिन्यांपासूनचा रखडलेला त्यांचा पगारवाढीचा प्रस्ताव हा ठाकरे सरकार पूर्ण करू शकले नाही. अनेक आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिलेले होते, परंतु तुटपुंज्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा देण्याची अपेक्षा असताना देखील हे ठाकरे सरकार ते करू शकले नाही.